लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। अरे गुंडियाना हफ्ता द्यायचा ना, काय बोलतो मी? अरे नैरा गुंडियाना हफ्ता द्यायचा ना। मी एक सांगतो, गणेश नाईक असेपर्यंत या नवंबरीत कोणी गुंडा गुंडागर्दी करू शकत नाही। मी आवाहन करतो, आवाहन अँड अपील, नॉट अ चॅलेंज। प्रश्न असा की आता जे ह्या राज्यात चाललेलं आहे सगळंच काय नीट नाही चाललं। मधल्या काळामध्ये आपल्या इथं भगिनी बसलेली आहे, तिच्याकडे सुद्धा गुंडागर्दी झाली, उपाय काढू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेल्या घटनेच्या माध्यमातून त्याचा उपाय काढू, गुंडागर्दीच्या माध्यमातून आपण त्याचा उपाय काढणार नाही। तर गुंडागर्दी करणं आपला धर्म, पण गुंडांना काबूत आणणं हा आपला नक्कीच स्वकीय धर्म आहे। आणि म्हणून मगाशी तू सांगितलंस राजेश की काही लोकांना दम दाटी केली, त्याला सांगा रिक्ष तक्रार करा, तक्रार नाही झाली तर अर्ज करा। पुढच्या गोष्टी काय करायचं तू गणेश नाईक करे, तुम्ही चिंता नाही करा। प्रश्न असेल तुम्हाला मी एक सांगतो, रावण आपला कोण दुश्मन होता का? पर्सनली राम कोण आपला नातेवाईक होता का? प्रभू रामचंद्र हे पण व्यक्ती, त्यांनी चांगलं कार्य केलं म्हणून रामाची आपण पूजा करतो, आरती करतो, रामाच्या मंदिरात जातो। रावणा आपल्या पुलाचा कोण रावण नाव ठेवत, एखादी नाव ठेवलं तर रावण ते मी बदलून राम केलं, माहित आहे तुम्हाला। मगाशी इकडे भटकताना राजेशने मला मच्छी मार्केटचा प्लॉट दाखवला, उद्याच्या उद्या पत्र आयुक्तांना पाठवा, ज्या दिवशी आयुक्तांवर मीटिंग होईल त्याची चर्चा होईल, दिवागावच्या परिसरात मच्छी मार्केट होईल, भाजी मार्केट मध्ये तिथे काहीतरी आयरचे बाहेरचे कोण आहेत ना, तुम्ही एक काम करा, चौथोपर अर्ज करा, महापालिकेच्या माध्यमातून भाजी मार्केट तिथे उभारलं जाईल। जे कोण बांधव, शेवटी प्रश्न असा आहे, बाहेरचे आहेरचे असे तरी सुद्धा पोटासाठी त्यांना सामावून घेऊन आपल्या गावाऱ्यांचा अधिकार तिथे स्थापित करण्याचं काम मी करेन, तुम्ही चिंता नाही करा। दुसऱ्याचं पोट उपाशी ठेवून आपण त्या गोष्टी नाही करायच्या, परंतु ते निर्लस्तेने महानगरपालिकेची पावती असेल 2 रुपये 5 10 15 रुपयाची। ऐऱ्या गेऱ्या गुंड्यांना हप्ता द्यायचा ना, काय बोललो मी? ऐऱ्या नैऱ्या गुंड्यांना हप्ता द्यायचा ना। आणि मी विश्वासानं सांगतो की शेवटी बॉडी लँग्वेज समजते आपल्याला, समाजाला ह्या नौटंकी करणाऱ्या लोकांच्या गोष्टी आवडत नाही, परंतु बळजबरीने ते दाखवल्या जातात त्याला ते लोक नाकारू पण शकत नाही। बेगाने शादी में अब्दुल्ला दिवार खाली असं बोलतो म्हणित आहे ना, की ज्याचा काय संबंध नाही परंतु तो नाचत असतो। आज इथे हॉस्पिटलची तू इच्छा व्यक्त केली, संदीप जरा प्लॉट बघून घे। तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की सिडकोनी नवी मुंबई महापालिकेचे महासभेनी जे डीपी प्लॅन मध्ये टाकलेले सुमारे 900 प्लॉट, त्या लोकांनी 500 स्क्वेअर मीटरचा अगोदरचे प्लॉट विकायला सुरुवात केली होती, पत्रव्यवहार केला आपण सगळ्यांनी, आपल्या लोकांनी शिवाजी चौकात वाशीला निदर्शने केली, आणि मी विधानसभेमध्ये त्यांची जी काय होती नव्हती तेवढी सगळी उतरवून टाकली। तुम्ही बघितलं असं, मला काही कोणावर राग करणं किंवा कोणाला दुष्ट देणं मला आवडत नाही, कारण दुसऱ्याला नालायक बोलून मी लायक होत नाही, दुसरा काय असं तर असो, परंतु जर का त्याच्या कुठल्याही कृतीचा समाजाला त्रास होत असेल तर ते अशा ऐऱ्या गैऱ्यांची पर्वा करणार नाही। रस्त्यावर गणेश नाही, तुम्ही त्या ठिकाणी गार्डन सांगितले, मच्छी मार्केट, भाजी मार्केट, हॉल, समाज मंदिर, जे फक्त संदीप नायकाशी बोलून घ्या आणि उद्याच्या उद्या अर्ज तयार करा, आणि ऑनलाईन आमचे ऑफिसचे लोक आयुक्तांना पाठवतील, आणि मग ह्या लोकांच्या करता या गोष्टी करता म्हणजे मला वाटत नाही आंदोलन करावं लागेल, ते गोष्टी आपापच होतील। एकूणच तू बोलस, मी वॉर्ड प्रभाग 9 चा उल्लेख नाही केला, कारण
काही काही लोकांना असं वाटतं की आम्ही करू ते सगळं खपून जाईल. हे आलेले पैसे, घोडा गाडी, बंगला माडी, दाग दागिने हे जर शापातून आले असतील तर त्या घरात सुद्धा तुम्हाला झोप लागणार नाही. एसी मध्ये घाम फुटेल. पापाचा पैसा असेल तर एसी मध्ये घाम फुटतो पापाच्या आठवणी आल्यानंतर. एक गोष्ट खरी बहिणीनं खरंय, दुसऱ्याला दुबाळून दुसऱ्यांचे हक्क रसातलाला टाकून कोणी जर रुस्तम होत असेल त्या रुस्तमला माहीत नाही की हे जीवन संपणार आहे आणि जीवन संपल्यानंतर चांगली कामं केली असतील तर लोकांमध्ये आला इथे कोणतरी सज्जन माणूस राहत होता त्याने गोरगरिबांची फार सेवा केली लोक तशी आठवण काढतील. आपल्या धर्मामध्ये मेलेल्या माणसाविषयी वाईट बोलायची, धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये धर्म मी हिंदू धर्मात म्हणत नाही परंतु आजकाल समाज जरी तोंडातून उच्चार नसेल काढत असलं तरी एखादा जर समाजाला त्रासदायक माणूस जर त्याच्या आयुष्यात मातेरं झालं तर समाज निश्वास सोडतो. काय निश्वास सोडतो? सुटलो बाबा एकदा या पापी नजरेतून पापी वातावरणातून आम्ही बाहेर गेलो. त्यांचा नाश व्हावा माझी इच्छा नाही परंतु त्याने मी सांगतो कारण जे गणेश नाईक बोलतो ते खरं ठरतो असं लोक बोलतात. अजून सुधरा, मुलाबाळाला सांगा की पापाच्या मार्गाने चुकून मी कमवते मी दहा धर्म करतो. कोणाला वाटत असेल की गंगेत गेलो, काशीला गेलो, बनारसला गेलो आणि गंगेत आंघोळ केली म्हणजे पाप धुतात, ते तसे पाप धुतले जात नाहीत. सत्यनारायणांची पूजा घातली, लोकांना जेवण घातलं, अरे तू ते अन्न कुठून आणलंस, कोणाचे हक्क तू डावललेस, त्या लोकांचे शिव्याशाप त्याचा पण हिशोब किताब कर. आणि मी परमेश्वरला सांगतो की याला सुबुद्धी दे, त्याला सुबुद्धी दे की जीवन म्हणजे काय, जीवन कसं जगावं, कशा प्रकारे जीव सगळ्या सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा. आणि जर का ते तुपड्या घड्यावर पाणी टाकल्यासारखे जर वागणार असतील तर त्यांचं त्याला लखलाव हो. पण मी सांगतो आयुष्याच्या शेवटी ज्याला वाचा नसेल, हातपाय हलत नसतील, हात लिहायला हलत नसेल, त्याला सगळ्या पापाच्या आठवणी डोळ्यातून अश्रूच्या धारा निघतात.